भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 2 ते 5 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात संपन्न झाला. पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 2 ते 5 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सीकेटी विद्यालयात बुधवारी संपन्न झाला. कोशिश फाऊंडेशन जे विविध स्पर्धा व उपक्रमांचे यशस्वी आयोजन विविध स्तरावर नेहमीच करत असते, या फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, त्यांना आपले विचार निडरपणे मांडण्यासाठी व देशातील उत्कृष्ट वक्ते निर्माण करण्यासाठी या प्रकारच्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिका सभागृहनेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी यासाठी भव्य ऑनलाईन व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळांतील जवळजवळ 1300 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 3 गटात पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये मुलांना भरघोस अशी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली. या स्पर्धेतील सीकेटी शाळेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना चषक, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य इंदुताई घरत, इंग्रजी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिंदे मॅडम, पर्यवेक्षिका निर्जा मॅडम, पर्यवेक्षिका सौ अय्यर मॅडम, शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक हे उपस्थित होते. यावेळी बोलताना माननीय परेशदादा ठाकूर यांनी देशाला चांगले नेतृत्व मिळवण्यासाठी उत्तम वक्तृत्व व निडरपणा असणं आवश्यक आहे हे मुलांना समजवून सांगितले व तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. आणि त्याचबरोबर सस्टेनेबल एन्व्हायरमेंट अँड लिव्हिंग